सांगलीतील सराफकटा परिसरात बेकायदा पिस्तूल विकणाऱ्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकानं अटक केली आहे. उत्तम दत्तात्रय पुजारी वय 45 राहणार नरसिंहवाडी पोस्ट ऑफिसजवळ तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर असं संशयिताचं नाव आहे. दुचाकी व पिस्तूल असा 90,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली बेकायदेशीर गावठी कट्टे पिस्तूल बाळगणारे तसेच विक्री करण्यावर कारवाईचे आदेश दिले होते. शहर पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस उपनिरीक्षक विजय सुतार यांच्या नेतृत्वाखालील पथक गणपती मंदिर सराफकट्टा हद्दीत पेट्रोलिंग करीत गणपती मंदिरामागे उत्तम पुजारी पिस्तूल विक्रीस येणार असल्याची माहिती मिळाली. पथकानं छापा टाकून त्याला ताब्यात घेतलं. त्याच्याकडे बेकायदेशीर इंग्लिश बनावटीचं पिस्तूल मिळून आलं. त्याला अटक करून न्यायालयात हजर केलं असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली. कारवाईत विनायक शिंदे, सचिन शिंदे, संदीप पाटील, झाकीर हुसेन काझी, अभिजित माळकर, अमित मोरे, अक्षय कांबळे यांनी भाग घेतला. सांगली प्रतिनिधी मराठी एस न्यूज. विजय सुतार, पोलीस अधीक्षक सांगली. काल दिनांक 16/1/2023 रोजी सायंकाळी पोलीस शिपाई क्रमांक 775 पूजावत यांना त्यांच्या गोष्टीने बातमीदारांना माहिती दिली की पांढरपोळ गणपती मंदिराच्या पाठीमागे हा या ठिकाणी एक इसम हा देशी इंग्लिश बनावटीच्या पिस्टल विक्री करण्याकरता येणार आहे. त्याच्या अनुषंगाने पथकाच्या सहाय्याने त्या ठिकाणी वॉच ठेवला असता एक इसम अंदाजे वय 45 ते 50 वर्षाचा जर्किंग घालून टेंडरवरून संशयरित्या येताना मिळून आला. त्यास थांबवून 2 पंचासमक्ष त्याची आम्ही झडती घेतली असता इंग्लिश बनावटीचे पिस्टल त्याच्या कमरेला खोलेले मिळून आले. त्याच्यावर त्याच्याकडे विचारणा केली असता त्याच्याकडे कोणताही वैध पिस्टल बाळगण्याचा परवाना नव्हता. तसेच सदर पिस्टलवर काही उपयुक्त किंवा समाधानकारक माहिती त्यांनी दिली नाही. त्यामुळे त्याला पोलिसांनी सांगून त्याच्याविरुद्ध शस्त्र अधिनियम कलम 325 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंग्लिश बनावटीचे पिस्टल अंदाजे 40,000 रुपये किमतीचे व स्प्लेंडर मोटरसायकल अशी मुद्देमाल गुन्ह्यात दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास हा एस आय पोलीस यांनी